श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे बऱ्याच जणांच्या काही मनोकामना असतात बऱ्याच जणांना काही संकटं असतात दुःख असतात समस्या असतात त्या दूर व्हाव्यात हे प्रत्येकाला वाटत असतं स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी हे प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आज मी तुमच्यासमोर स्वामींचं नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामी महाराजांचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरू करू शकतात आणि नवव्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं आपल्याला इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करायचा व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा करायचा सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिरभूत व्हायचं आणि दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मगच उपवास सोडायचा आहे स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयरे सुतक काही असल्यास व्रताचरण करायचं नाही म्हणजे तो गुरुवार उपवास करायचा पण आपल्या सं उपवास संख्येमध्ये धरायचा नाही आणि जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रतभंग होतो तेवढा गुरुवार आपल्याला अधिक करायचे आहेत असे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवार पूजा संख्या पूर्ण करून आपल्याला उद्यापन करायचे आहे अगदी अतिमहत्वाच्या प्रसंगी जर आपल्याला प्रवास करावा लागला तरी उपवास सोडायचा नाही दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा मात्र हा गुरुवार आपल्या नऊ गुरुवारच्या संख्येमध्ये पकडायचा नाही आणि व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्र अमावस्या आल्यास त्या दिवशी उपवास करावा पाठ मांडू नये त्या गुरुवारी पूजा करायची नाही तो गुरुवारसुद्धा आपल्या गुरुवारच्या संख्येमध्ये धरायचा नाही तो गुरुवार अजून एक आपल्याला अधिक गुरुवार म्हणजे करायचा आहे आणि त्यानंतर उद्यापन करायचं व्रत करत असताना आपले शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवायचं हे व्रत कोणत्याही जाती जातीधर्माची स्त्री पुरुष मुले मुली यांना करता येते सहपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले अगरबत्ती धूप सुवासिक असावा दिवा शुद्ध तुपाचाच असायचा असावा उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ म्हणजे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकास या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यायची नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दहीबात द्यायचा मुंग्यांना चिमुटभर साखर ठेवायची गाईला नैवेद्य दाखवायचा कुत्र्याला पोळी द्यायची गरिबाला शिजवलेले अन्न तुम्ही द्यायचे तर पूजा कशी मांडावी तर पूजा मांडायला जमिनीवर चौरंग ठेवून त्यावर हळदी कुंकू वापरून रांगोळी काढायची त्यामध्ये स्वस्तिक काढायचं त्यावर चौरंग ठेवायचा आणि त्याच्यावर पिवळेवर कपडा अंथरायचा आणि त्यावर वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध अक्षता तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा वडाचं पान ठेवताना वडाच्या पानाचा देठ भिंतीकडेच करायचा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजे करता म्हणून सुपारी ठेवायची डाव्या बाजूला घंटा ठेवायची चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंध अगरबत्ती धूप लावायचा चौरंगाच्या एका बाजूला एक नारळ व पानावर विडा ठेवावा आता पूजेसाठी लागणारे साहित्य ताटात हळदी कुंकू अक्षदा तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रं स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गुळखोबरं एक तामण तांब्या पळी अष्टगंध स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं म्हणून हिना अत्तर उगाळलेलं चंदन जानव आणि फुले हे घेऊन स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावायचा आणि फक्त पहिल्याच गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा घेऊन पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करायचा संकल्प झाल्यानंतर ते पाणी तामणात सोडून द्यायचे आणि गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नमहा एकदंताय हे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपतीची पूजना करता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावायचं हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं कापसाची वस्त्रं जाणवं अक्षदा अर्पण करून नमस्कार करायचा धूप दीप अगरबत्ती दाखवायची तुपाचा दिवा दिवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करायचा घंटा वाजवायची घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवायचा दीप ओवाळून घंटा वाजवायची आणि नमस्कार करायचा आणि याप्रमाणे स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करायचे आणि मग नंतर स्वामी समर्थन नऊ गुरुवारचे जी पोथी असते ती वाचायची आणि मग नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग आपण स्वतः उपवास सोडायचा अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत पूर्ण करायचे आणि पूर्ण केल्याने आपली जी इच्छा असते ती इच्छा मनोकामना पूर्ण होईल तुमचे जे संकट आहेत ते दूर होतील दुःख असतील ते समस्या असतील त्या सर्व्या दूर होतील आणि स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि या व्रताचा लाभ होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद